राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुप्रीम कोर्टामधून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलतात, थेट जाऊयात। आज पुन्हा एकदा कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। या पद्धतीने आज त्यांनी सांगितलं की तुषार मेहता साहेबांनी सांगितलं की मला स्वतः त्यांच्या बरोबर बसावं लागेल आणि हे सगळं टाइम टेबल ठरवावं लागेल। या बाबतीमध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट भाषेत नाराजी व्यक्त केली की त्यांनी पूर्ण टाइम शेड्यूल जे मागच्या वेळेला दिलं होतं ते कोर्टाने सांगितलं की ते एक्झिक्यूट होत नाही असं स्पष्टपणे दिसतंय आणि वारंवार याच्यामध्ये बघण्यासारखं काहीच नाही आहे। ही केस फार काय मोठी ट्रायलवरती चालण्यासारखी नाही आहे। याच्या बाबतीमध्ये जी दोन कलम आहेत याच्यावरतीच फक्त निर्णय घ्यायचा आहे आणि ह्या घेण्यासाठी जास्त वेळ लागायची काही गरज नाही। आम्ही ह्याच्या बाबतीतला निर्णय दिलेला आहे तरी देखील अजूनही कुठल्याही प्रकारचं कामकाज पूर्ण होत नाही आहे आणि ही थातुरमातुर कारणं आपण देत आहे ती आम्हाला नको आहेत। आपण आम्हाला स्पेसिफिक सांगा की कुठल्या दिवशी हे प्रकरण संपणार आहे। तुषार मेहता साहेबांनी दोन्ही प्रकरणांची गल्लत करण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रकरणं आता दाखल झालेली आहेत त्यामुळे आम्हाला अजून ठरवायचं आहे। या बाबतीत कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही तुम्हाला ही शेवटची संधी देतोय। या शेवटच्या संधीमध्ये तुम्ही 30 तारखेला जर तुमचा टाइम फ्रेम आम्हाला योग्य वाटला नाही, किती दिवसात तुम्ही संपवताय, तर नाईलाजास्तव आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असं आज कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मला असं वाटतं की ही शेवटची संधी त्यांना मिळालेली आहे। या संधीमध्ये त्यांना नक्कीच कोर्टाला जे अपेक्षित आहे ते टाइम टेबल त्यांना द्यावं लागेल, न दिल्यास कोर्ट आपला निर्णय घेईल असे स्पष्ट संकेत आज कोर्टाने दिलेले। मागच्या वेळी ज्या तिखट शब्दामध्ये कोर्टाने सांगितलेलं होतं त्याच्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्ष सध्याच्याच वेळापत्रकावरती ठाम होते, तीच त्यांची रणनीती दिसते। याचा अर्थ असा होतो की ते सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत। विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीने बाहेर वक्तव्य करतायत ही वक्तव्य एकंदर पाहता असं दिसतंय की सुप्रीम कोर्टाचे आदेश त्यांना लागू नाहीत अशा भ्रमात ते आहेत। त्यांना हा सल्ला कोणी दिलाय आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला जो कायदा कळतोय, विधानसभा अध्यक्ष आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, ते विधानसभा अध्यक्ष नाही आहेत आणि ट्रायब्युनल हे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय त्यांना मान्य करावेच लागतील, त्या बाबतीत कुठलंही दुमत नाही। परंतु हा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा दंडुका डोक्यात बसत नाही कदाचित तोपर्यंत त्यांना हे कळणार नाही। आज पुन्हा एकदा दुसऱ्या गटाकडनं असं म्हटलं गेलंय की आमची सुनावणी झालीच नाहीये आणि आम्हाला कुठले निर्देश देण्यात आले नाही, क्लब नाही असं त्यांचं म्हणणं आहे। गेल्या वेळेस देखील त्यांचं म्हणणं होतं की सुनावणी असं त्यांचं म्हणणं काय ह्याच्यात महत्वाचं नाहीये, कोर्टाचं काय म्हणणं आहे त्याच्यात महत्व आहे। त्याच्यामुळे कोर्ट काय म्हणतंय मला वाटतं त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे। 30 ऑक्टोबरला वेळापत्रक राष्ट्रवादीच्या असं त्यांचं म्हणणं आहे। दोन्ही क्लब केलेले त्याचे कागद तुम्हीही मागच्या सुनावणीत पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे जी गोष्ट वास्तवतेच नाही आहे त्याची चर्चा कशाला करायची। 30 ऑक्टोबरला वेळापत्रक राष्ट्रवादीच्या प्रकरणात पण द्यावं लागेल आता बघूया। मला वाटतं दोन्ही जर क्लब केलं असेल तर अर्थातच दोन्ही द्यावं लागतील। दोन्ही क्लब केलेलं आहे आणि दोघांनाही टाइम टेबल द्यावं लागेल। कोर्ट ह्याच्यात कुठलीही दुसरी भूमिका घेणार नाही। कोर्टाने कुठेही नोटीस बदला बिदला असं काही सांगितलं नाही। इनफॅक्ट कोर्ट नाराजी व्यक्त करत होतं आणि त्यांनी खास करून त्यांच्या इंटरव्ह्यूवर नाराजी व्यक्त केली की ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय बाहेर जाऊन सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांबद्दल बोलतायत त्याच्याबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली। एक वेळ अशी आली होती की सुप्रीम कोर्ट सांगत होतं मी आम्ही आत्ताच प्रोग्राम तुम्हाला देतो, शेड्यूल तुम्हाला देतो। त्यांचं नशीब चांगलं की तिथे तुषार मेहता उभे होते, त्यांनी कसं बसं वेळ सावरून घेतली आणि 30 तारखेपर्यंत नेले। पण एक स्पष्ट झालं की कोर्ट एकंदर अध्यक्षांच्या भूमिकेवर त्यांच्या काम पद्धतीवर प्रचंड नाराज आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी याचा निकाल सूक्ष्ममोक्ष लागेल असं आहे की आमची आशा अपेक्षा तशीच आहे आमची चौघांची। आणि ज्या पद्धतीने आज जो शेवटचा त्यांनी हे दिला आहे की 30 तारखेपर्यंत करा नाही तर आम्ही शेड्यूल डिक्लेअर करून टाकू, मला वाटतं इतक्या कठोर पद्धतीने असं आहे। शेवटी लेजिस्लेचरचा सन्मान ठेवणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे, पण शेवटी सुप्रीम कोर्टाचेही जर आदेश विधानसभेचे अध्यक्ष मानणार नसतील
तर मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला लक्ष घालावंच लागेल. आणि आम्हाला आजच्या त्यांच्या एकंदर आविर्भावावरनं त्यांनी एक जे काय डिक्टेशन दिलंय त्याच्यावरनं ते 30 तारखेला निर्णय घेऊन शेड्यूल डिक्लेअर करून टाकतील. माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष वारंवार म्हणायचे जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, ते त्यांनी सगळं घेतलं रेकॉर्डवर. विधानसभेच्या अध्यक्षांनी जे जे काय बोलले ते सगळं त्यांनी रेकॉर्डवर घेतलं आणि ते म्हणाले हे बोलणं बरोबर नव्हे. तर आज सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं त्यांना हे दिलंय मला वाटतं त्याच्या पलीकडे वागणूक झालेली दिसते. आणि सुप्रीम कोर्टानं ही समरी एन्क्वायरी आहे, याच्यामध्ये जास्त तुम्हाला सगळ्या गोष्टी उकरून काढणं एव्हिडन्स या गोष्टीचा फार उल्लेख केला जात होता समोरून. CPC एव्हिडन्सेस हे सगळे त्या ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की ही समरी एक एन्क्वायरी आहे आणि याच्यासाठी लिमिटेड 10th शेड्यूलच्या 2(1)A आणि 2(1)B या संदर्भातच तुम्हाला बघायचं आहे. आणि ते करण्यासाठी एवढा मोठा वेळ एवढं मोठा चार्ट आणि एवढं मोठा तुमचं टाइम टेबलची जरूर नाही आहे. त्यांनी आज जे साध्य करण्याचं होतं ते साध्य केलेलं दिसतंय. सॉलिसिटर जनरल हे आज अपियर झाले. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये मला स्पीकरशी बोलायला लागेल. स्पीकरशी मी बोलून व्यवस्थितरित्या मी तुमच्यासमोर सगळं सादर करेन. आणि तशा प्रकारचंच नाही म्हटलं तरी हे केलं आहे. सुप्रीम कोर्टाजवळून आज आमची अपेक्षा होती की बाकी गोष्टींमध्ये न जाता, कारण त्यांनी हे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईडचं फक्त हे धरून त्यांनी हे करायला पाहिजे होतं. अपेक्षा होती की आज ते ठोस असं पाऊल त्यांच्यासमोर ठेवतील की ही तुम्हाला असलेली टाईमफ्रेम आहे, या टाईमफ्रेममध्ये तुम्ही इथं आम्हाला निर्णय द्या. हा जो निर्णय अपेक्षित आहे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्याच्या अगोदरचं एक सगळ्यात महत्त्वाचं समलिंगी याच्यावरचं त्यांनी जे काही आज हे दिलं त्याला भरपूर वेळ गेला आणि त्याच्या बरोबरीनं त्याची लोकशाहीची भूज राखली जाते की नाही या देशामध्ये, जे आपण लोकशाहीची जननी म्हणतोय भारत देशाला, त्या ह्याच्यामध्ये लोकशाहीची भूज राखली जाते की नाही आणि त्याची उत्कंठा सर्वसामान्य माणसापासून मुंबईतल्या ते अगदी महाराष्ट्रातल्या ते दिल्लीपासूनच्या सर्व राज्यांमध्ये आज देशामध्ये. त्यामुळे सुप्रीम कोर्टाजवळून आज आम्हाला अपेक्षा होती आमचा नाही म्हटलं तरी की शेवटी मग आम्हाला जर इथंच जर ट्रायब्युनलच जर श्रेष्ठ ठरत असेल आणि सुप्रीम कोर्टाला जर अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाबद्दल जर कुठे काही बोलबाली होत असेल जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उघडपणे कोर्टामध्ये बोलून दाखवतात की अशा प्रकारचा इंटरव्ह्यू अशा प्रकारचं हे जर नसेल तर मग आम्ही जनतेसमोर जाऊ. शेवटी जनतेच्या आधारावरच ही लोकशाही आहे. सर दरवेळी अध्यक्ष सुप्रीम कोर्टातली सुनावणी झाली की अध्यक्ष प्रतिक्रिया देत असतात. आज मात्र अध्यक्षांनी प्रतिक्रिया कुठली दिली नाही, अध्यक्ष प्रतिक्रिया न देता निघून गेली. सुधारणा म्हणायची अध्यक्ष प्रतिक्रिया देणं न देणं हा त्यांचा वैयक्तिक, कारण तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, त्या ह्याच्याबद्दल आम्हाला कुठचंही हे म्हणायचं नाही आहे. आज जी अपेक्षा होती ती सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांच्या समोर सुद्धा, कारण ती नाराजी उघड उघड त्यांच्या ज्या पद्धतीनं गोष्टी मांडल्या जात होत्या समोरून त्याच्यावर नाराजी त्यांची व्यक्त होत होती, परंतु त्यावर ठामपणे उभं राहून ठोस काहीतरी आज हे मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही आहे, परंतु 30 ऑक्टोबर सुद्धा फार दूर नाही आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा मान हा आमच्या मनामध्ये सदैव आहे, तिथे आम्हाला जरूर न्याय मिळेल, परंतु यापुढे जी वेळ काढूपणाचं जे एक त्यांना सवय लागलेली आहे, कारण जून 2022 ते आज ऑक्टोबर संपत ऑक्टोबरच्या मध्यावर आपण आहोत, आतापर्यंत न दिलेला निर्णय हा शेवटी आज जस्टिस दिलेला आणि तो कोणाला, सर्वसामान्य माणूस याच्याकडे बघतोय ज्याला आज ह्या प्रकरणामध्ये न्याय पाहिजे आणि लोकशाहीची भूज राखण्याकरता त्यांनी पाऊल टाकली जातील आणि ठोस निर्णय घेऊन येणारे याच्यामध्ये त्यांना टाईमफ्रेम दिली जाईल ही अपेक्षा आमची आहे. काल मीरा बोरणकरांचं एक पुस्तक आलं मॅडम कमिश्नर नावाचं, त्यामध्ये त्यांनी थेट आरोप केलाय अजितदादा पालकमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना एका भूखंडाचा राजकीय दबाव टाकला गेला, राजकीय दबाव टाकला गेला. एक तर मी अजून तरी पुस्तक वाचलेलं नाही, मी जरूर कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे ते पुस्तक मी जरूर वाचीन आणि वाचल्यावर जरूर तुम्हाला मी नक्की माझं काय मत आहे हे स्पष्टपणे पारदर्शकपणे सांगेन.
परंतु जे नेक्सस आहे बिल्डरचं पॉलिटिशियनचं आणि ते पण दादांचं नाव घेतलेलं आहे, काल तर त्यांनी म्हटलं की हो तेच पालकमंत्री आहेत, थेट आरोप केला जातोय ताई. मला असं वाटत नाही तो आरोप आहे, मला असं वाटतं एक फॅक्च्युअल सिच्युएशन त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यात कदाचित मला असं वाटतं त्या गटाचे जे स्पोक्सपर्सन्स आहेत त्यांच्याकडून मांडण्यात चूक झाली असं मला तरी वाटतं. 30 तारीख को फिर से सुनवाई है, 30 तारीख को हम लोग फिर वापस आएंगे और मुझे पूरा विश्वास है कि सत्यमेव जयते हमें न्याय जरूर मिले. सर सरकार को आज, मैडम सरकार को आज जवाब देना था. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.